मला अतिशय आनंद आहे की कॅन्सर हॉस्पिटल आणि त्रिमंदिर संकुल याच्या भूमिपूजनाकरता जे दोन महनीय व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहेत, एक पूजनीय सरसंघचालक जी की ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये व्यक्तिनिर्माणाचं कार्य चालतं आणि सेवेचा भाव हा प्रत्येक व्यक्तीमध्ये राष्ट्रवादाच्या सोबत रूपित झाला पाहिजे आणि व्यक्तीने आपल्या पलीकडे समाजाचा आणि देशाचा विचार केला पाहिजे, अशा प्रकारे लाखो सेवा कार्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात ते पूजनीय मोहनजी आणि त्याचसोबत अध्यात्मातनं ज्यांनी सेवेचं बीजारोपण हे सामान्य माणसाकडे केलं ते दीपक भाई, असे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहे। हा एक दुग्ध शर्करा योग आहे असं मी म्हणेन। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की जेव्हा धर्मवीर आनंद दिघेजी या संपूर्ण भागामध्ये सेवा कार्य करायचे, अगदी दुर्गम भागातला आदिवासी देखील हा त्यावेळी त्यांच्या ॲम्ब्युलन्स सेवेमुळे वाचलेला आपण बघितला आणि खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये गरिबातल्या गरीब माणसाला ही सेवा मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा सातत्याने त्यांनी केला। आणि म्हणूनच एका राजकीय नेत्यापेक्षाही एक सेवा करणारा अशा प्रकारचा नेता म्हणून धर्मवीर आनंद दिघेजी यांच्याकडे पाहिलं जायचं आणि त्यांचीच परंपरा ही पूर्णपणे या ठिकाणी आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी चालवली आणि श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं त्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशा प्रकारच्या सूत्रातून आज हे कार्य या ठिकाणी होत आहे। पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आस्थेचं मंदिर आणि मानवतेचं मंदिर हे आजूबाजूला होत आहे। एकीकडे त्रिमंदिरातनं आस्था मिळेल, श्रद्धा मिळेल, विश्वास मिळेल, ताकद मिळेल आणि दुसरीकडे कॅन्सर हॉस्पिटलमधनं उपचार मिळेल आणि या दोन गोष्टी एकत्रित आल्या तर मला विश्वास आहे की निश्चितपणे या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आलेला प्रत्येक रुग्ण हा बरा होऊनच जाईल। आणि तशाच प्रकारची या ठिकाणी प्रार्थना मी आपल्या सर्व ईश्वरांच्या प्रति या ठिकाणी करतो।